परत एकदा तुमचे आभार मानतो आणि माहितीसाठी सुरुवात करतो. सर्वप्रथम म्हणजे तुमचं राजगडावरती हार्दिक स्वागत करून माझे नाव माझी ओळख करून देतो. माझं नाव शांताराम दीपक भोसले, मी मूळचा मुंबईचा आहे आणि मी गेली 3 वर्ष आउटडोअर ॲडव्हेंचर आणि गाईडिंगचा इथे काम करतो आहे. कोल्हापूरच्या छत्रपतींनी एक पत्र दिलेलं आहे, दाखला म्हणजे की जेणेकरून मी या किल्ल्याला गाईड करू शकतो. तर आत्ता मी वसंत वसंत लिमये म्हणजे हाय प्लेसेस नावाची एक कंपनी आहे, त्यांची एक प्रायव्हेट कॅम्पसाईट आहे गरुडमाची म्हणून. इंडियामधली फर्स्ट OMD कंपनी आहे ती, आउटडोअर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट सेंटर. तर त्यांच्याकडे मी असतो आणि सध्याला वर्षातून 1 महिना कंटिन्यू राजगडला असतो. तर पद्मावती मंदिराचं महत्त्व काय, किंवा पद्मावती माचीचं महत्त्व काय, किंवा पद्मावती तलावाचं महत्त्व काय, हे आपण पहिल्यांदा पाहूयात. तुम्ही आलात चोर दरवाजाकडून, तुम्हाला येताना 3 गावं लागली असतील. सुरुवातीला तुम्ही तर पुण्यामार्गे नसरापूर चेलाडीवरून आले, पण जी 3 गावं लागली त्या 3 गावांची सुद्धा एक हिस्ट्री आहे. म्हणजे मार्गासनीवरून तुम्ही लेफ्ट टर्न घेतलात आतमध्ये, मार्गासनी नावाला मार्गासनी गावाचं नाव का पडलं, तर महाराजांचा कमीत कमी 70-75% मार्गात वापरलेला जाणारा दरवाजा म्हणजे चोर दरवाजा होता. तर त्या मार्गावरून यायचे म्हणून त्या मार्गाला नाव मार्गासनी गाव असं पडलं. पुढे आलात तुम्ही साखरगाव पाहिलं असेल, साखरगावातून लेफ्ट टर्न घेतला तुम्ही पुढे गुंजावण्यामध्ये शिरले. तर त्या साखरगावाची अशी हिस्ट्री आहे की महाराज ज्यावेळेस आग्रा भेटीवरून आले आणि सगळीकडे ही खबर पसरली की आग्र्यावरून महाराज सुटून आले सुखरूप, त्यावेळेस त्या साखरगावामध्ये पोते पोते भरून किंवा मुठमुठ भरून सगळ्यांना साखर वाटली होती, म्हणून त्या गावाचं नाव साखरगाव असं पडलं. पहिलं त्या गावाचं नाव साखरे होतं, नंतरून साखर झालं. गुंजवणे, आता गुंज नावाची एक वनस्पती होती, ती वनस्पती म्हणजे अशी की आऊसाहेब म्हणजे जिजाऊ मासाहेब शिवाजी महाराजांच्या आई, त्यांना त्या वनस्पतीचा काढा लागायचा. गडावरचं वातावरण सुटेबल नव्हतं त्यांच्यासाठी, त्याच्यामुळे त्या गुंज नावाच्या वनस्पतीचा काढा लागायचा. तर त्याच वनस्पतीच्या नावावरून गुंजवणी गावाला गुंजवणी गाव नाव पडलं. मग गुंजवणे खोरं, राजगड हा 4 खोऱ्यांमध्ये पसरलेला आहे. तर ती 4 खोरी मुख्य खोरी कोणती, गुंजवणे, कानंदी, नीरा आणि वेळवंडी. वेळवंडी इकडे आहे, नीरा इथे आहे, गुंजवणे आणि एक आनंदी. महाराजांनी ज्यावेळेस 16 वर्षी तोरणा घेतला, तोरण्यामध्ये जी त्यांना धनलक्ष्मी प्रसन्न झाली, त्यावेळेस जे काही 4 अंडे सोनं सापडलं होतं, महाराजांची नजर समोरच्या मुरुंबदेवाच्या डोंगरावरती पडली. आता हा मुरुंबदेव कसा आणि कुठून आला, किंवा या डोंगराला नाव कसं पडलं, तर ब्रह्मर्षी उत्तर भारतातून जे काही ऋषीमुनी तप आणि साधना करायला आले होते, त्यावेळेस त्याचपैकी ब्रह्मर्षी, कोंढाण्यावरती कौंडिन्य, लोहागडावरती लौमिंच ऋषी, असे ऋषीमुनी होते. ते तप आणि साधना करायला आले होते, त्यामुळे कोंढाण्यावरती जे कौंडिन्य ऋषी होते, कौंडिन्य ऋषींपासून कोंढाणा असं नाव पडलं. लोहगडावरती लौमिंच होते म्हणून त्यांना लोहगड नाव पडलं. आणि ब्रह्मर्षी, ब्रह्मर्षी नावाचा अपभ्रंश, पूर्वी याला ब्रह्मर्षी पर्वत किंवा शामरुक पर्वत म्हणून संबोधलं जात होतं. शामरुक का, तर वरून याचा आकार शामरुगासारखा दिसतो. दोन्ही पंख म्हणजे सुवेळामाची आणि संजीवनी माची, आणि बालेकिल्ला म्हणजे याचं तोंड, आणि पद्मावती म्हणजे याचं चोच. किंवा मग याला रेड शिंग म्हणजे रेडाची 2 शिंग असतात, आणि बालेकिल्ला म्हणजे त्याचं तोंड असं. तर त्या ब्रह्मर्षी नावाचा अपभ्रंश म्हणून बिरमदेवचा डोंगर, मग मुरुंबदेवचा, अशी कालांतराने त्या डोंगराला नाव पडली. मग तेच तोरण्यावरून मुरुंबदेवाच्या डोंगरावरती, मुरुंबदेव हा आदिलशहाच्या ताब्यामध्ये होता हा डोंगर. त्यावेळी या डोंगरावरती काही पुष्कळ नव्हत्या, पण खूप कमीत कमी अशा इमारती होत्या, आणि एकाच पाण्याचं टाकं होतं फक्त. त्याच वेळेस आदिलशाहीकडून हा गड महाराज आहे म्हणजे हा डोंगर ज्यावेळेस ताब्यात घेतला मुरुंबदेवाचा, त्यावेळेस सुवेळा आणि संजीवनी आणि पद्मावती यांचं शल्यापाकोटे चढून बालेकिल्ल्याला तिन्ही माच्यांनी फेर धरला होता. म्हणजे हा महाराजांच्या शिवकाळातला बांधकामाचा असलेला हा किल्ला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की या पद्मावती माचीचं महत्त्व काय, तर पद्मावती माचीमध्ये हे पद्मावती मातेचं मंदिर आहे. हे बोरकर संस्थानांनी बसवलेली ही मूर्ती आहे आतमधली, बाहेरची मूर्ती जी आहे ही शिवकालीन मूर्ती आहे. आणि सगळ्यात ते जे दिसलं ना डोळे तोंड आणि नाक, त्याला तांदळा म्हणतात. तांदळा हा असा एक कन्सेप्ट होता की जेणेकरून शत्रूचं ज्यावेळी आक्रमण केलं जायचं त्यावेळेस त्याला शेणाने आणि मातीने लिंपलं जायचं, कारण की ती देवस्थानाची जागा आहे ती माहिती पडली पाहिजे म्हणून.
म्हणून ह्या तांदळा मूर्तीचा असा होता. आणि ज्यावेळेस शत्रू ज्यावेळेस सगळं नासधूस करून जायचा, त्यावेळेस परत त्याची प्राण प्रतिष्ठापना करून परत नव्या पद्धतीने त्याची पूजा चालू करते. पद्मावती कोण? तर ती ब्रह्मर्षींची पत्नी होती. ब्रह्मऋषी वरती बालेकिल्ल्यामध्ये तपसाधनाला असायचे, ब्रह्मऋषीकालीन गुफा सुद्धा आहे, ते आपण पाहूयात थोड्याच वेळात. तिथे असायचे आणि त्यांची पत्नी इथे. तर मग तेच पद्मावती. पद्मावती माता ही ब्राह्मणांची देवी, त्याच्यामुळे जे काही पद्मावती तलाव असेल किंवा इथे आजूबाजूला जी तलाव होती तिच्या पूजेसाठी वापरलं जायचं पाणी. पद्मावती तलावाचं असं आहे की पद्मावती तलाव हा खूप मोठा सुद्धा आहे आणि त्याला खास करून एक म्हणजे चांगलं मावळ्यांची चांगली सिक्युरिटी होती तिथे, की जेणेकरून शत्रू सगळ्यात पहिल्यांदा आक्रमण करण्याच्या वेळी काय करतो तर विषबाधा करतो किंवा विष पाण्यामध्ये कालवतो, त्याच्यामुळे मावळ्यांची पोटं वगैरे बिघडत. त्याच्यामुळे हा राखीव तलाव होता, हा राखीव साठा होता आणि बारमाही होता हा, म्हणजे याचा मे महिन्यापर्यंत सुद्धा पाणी आटत नाही आणि मे महिन्यानंतर तर जून, त्याच्यामुळे पाऊस आला की पूर्णपणे भरले जायचे. तर त्या टाक्याला स्पेशल एक सिक्युरिटी होती की बाबा जेणेकरून शत्रू विषबाधा करू नये आणि पाणी हे व्यवस्थित राहावं. शिवाय महाराजांची दूरदृष्टी होती अशी की पाणी साठा जितकं जास्तीत जास्त करून ठेवता येईल तितका जास्तीत जास्त करायचा, आणि जी तलाव खोदली आहेत तीच, त्याच्यातून जे दगड निघालेले त्या दगडांचा वापर बांधकामासाठी करायचा, ही एक दूरदृष्टी होती. आणि परत पद्मावती माचीमध्ये राजवाडा आहे, महाराजांच्या राण्या असतील किंवा महाराजांचे आऊसाहेब असतील त्याच राजवाड्यामध्ये राहायचा. पद्मावती माचीवरती राजवाडा परिसर आहे, तटर स्वर्णोपतांचं घर आहे, महाराजांची एक मुख्य सदर आहे जो आपण म्हणतो थोडक्यात दिवाने खास आणि दिवान्या. तर हा मुख्य सदर होती. वरती सुद्धा एक महाराजांची बालेकिल्ल्यामध्ये सुद्धा सदर आहे, प्रत्येक माचीवरती सदर आहे. म्हणजे सुवेळाला सुद्धा एक सदर आहे, पद्मावतीला सुद्धा एक सदर आहे, संजीवनीवरती सुद्धा एक सदर आहे आणि बालेकिल्ल्यामध्ये सुद्धा एक सदर आहे. पुढची समाधी सईबाई राणी साहेबांची. तो जो स्तंभ दिसतोय तो दीपस्तंभ नाहीये, तो कर्पूर गौरवस्तंभ आहे. हा पूर्वीच्या काळात एक सिग्नल पॉइंट असावा कदाचित, किंवा ज्यावेळेस त्याच्यावरती कापूर लावून तो कायम तेवता ठेवला जायचा, म्हणजे जळता ठेवला जायचा सिग्नल. आता बोरकर संस्थानांचा एक असा आहे की बोरकर संस्थानांच्या स्वप्नात, बोरकर संस्थानांचे जे पंत सचिव होते त्यांच्या स्वप्नात ही पद्मावती देवी आली होती की मला तलावामध्ये माझं विसर्जन केलेलं आहे आणि तलावामधून परत बाहेर काढावे. त्याच वेळेस ही नव्या पद्धतीने ही एक मूर्ती स्थापन केली आणि हिला बाहेर काढून इथेच ठेवलेली आहे. हा गाभारा जो आहे हा जुन्या पद्धतीचा आहे पूर्ण, फक्त हे बांधकाम भोरकर संस्थानांच्या याच्यामध्ये झालेलं आहे. हे एक 100 वर्षापूर्वीचं बांधकाम आहे आणि ही जी लाकडं वगैरे जी आहेत ही लाकडं जुनी आहे, शिवकाळातली लाकडं आहेत ही. बाकी मग आपण पुढची माहिती आता पुढे वरती घेऊया. चला चालू. अशी सावली होती पूर्वीच्या काळामध्ये की जेणेकरून त्या पाण्याला शेवाळ लागू नये आणि ते पाणी खराब होऊ नये. इकडे समोर सिंहगड आहे, हा कर्पूर गौरवस्तंभ आहे. पूर्वीच्या काळातला एक सिग्नलिंग पॉइंट असू शकतो किंवा जाळ तेवता ठेवा, दीपस्तंभ नसून कर्पूर गौरवस्तंभ आहे, जाळ तेवता ठेवावा किंवा एक सिग्नलिंग पॉइंट असावा कदाचित असा. तर ज्या दरवाजाने वरती आला तो चोर दरवाजा म्हणजे गुप्त दरवाजा आहे. सगळ्यांना वाटते की चोर त्या वाटेने यायचे म्हणून त्याला चोर दरवाजा म्हणतात, पण ती महाराजांची एक गुप्त वाट होती. ती झाकून ठेवली जायची पूर्वीच्या काळामध्ये, ज्यावेळेस महाराज जायला निघतील त्यावेळेस तिला ओपन केली जायची
आणि मग त्याच्यातूनच महाराज महाराजांचे अंगरक्षक असतील, काही मावळे असतील, ते इथूनच जायचे गडाला. ही सईबाई राणीसाहेबांची समाधी आहे, महाराजांच्या पहिल्या पत्नी त्यांची समाधी. हा सोनोपंत डबिरांचा वाडा आहे. आणि इथे पूर्वी अष्टप्रधानांचे वाडे होते, जे महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं. सोनोपंत डंबीर असतील किंवा मोरोपंत पिंगळे असतील, ह्या सगळ्या अष्टप्रधानांची वाडे आहे. म्हणजे कारभार करण्याचे, राज्य कारभार जो, त्याचा लेखी कारभार जो असायचा तो त्या खोल्यांमधून चालायचा. आता पुढे आपण रामेश्वर मंदिर आहे, परत वरती बालेकिल्ला आहे, बालेकिल्ल्याची माहिती घेऊयात. सुवेळामाचीला हनुमान मंदिर आहे, परत गणपतीची मूर्ती आहे छोटीशी एक पेशवे काळातली. त्याचा झाला शिवकाळातला नंदी जो होता त्याचा डावा पाय असा खाली मोडलेला आहे. डावा पाय म्हणजे इकडून डावा येतो, ॲक्च्युअलमध्ये हा उजवा पाय खाली मोडलेला असतो, डावा पाय वरती असतो. शिवकाळातला जो नंदी ओळखायचा झाला तर, पेशवे काळातला जो नंदी आहे त्याचा उजवा पाय वरती असतो, डावा पाय खाली असतो मोडलेला. हे रामेश्वराचं मंदिर. आता प्रत्येक किल्ल्यावरती महाराजांचे शिवमंदिर आहे. महाराज हे शिवभक्त आणि देवीचे सुद्धा, भवानी देवीचे सुद्धा भक्त होते त्यावेळेच. हे आहे पिंड बोलायचा, हा मोरोपंत पिंगळ्यांचा वाडा आहे. तिथे एक बोर्ड लावलेला आहे कचेरी म्हणून. आत्ताची जी कचेरी आहे तो मोरोपंत पिंगळ्यांचा वाडा होता. सोबतच आपल्याला इथून तोरणा दिसतो, सिंहगड दिसतो, पुरंदर, रायगड, तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर, शिवाय जेजुरीचा गड दिसतो. ते वरून आपण वाले किल्ल्यावरून पाहूया जर वातावरण क्लिअर असेल तर. राजवाड्यांचा अवशेष लावलेला आहे इतक्या संशोधक या झाडांना. ते पुढे तट स्वर्णपदांचं टाक आहे. हा ते आत्ताचे जे म्हणतात की दारू गोळा कॉटर नसून तट स्वर्णपद काळामध्ये. कारण आता जर तुम्हाला हे लावायचं असेल शोध, तर याच्यामध्ये असं आहे की जिथं राजवाडा असेल किंवा जिथं राजसदर असेल किंवा जिथं दरबार असेल तिथं दारू गोळा कोठार कधीच कोणीच ठेवू शकत नाही. त्याला आग लागली तर सर्व, त्याला आग लागली तर राजा गेला, राजाची फॅमिली गेली आणि सगळंच. अंबरखाना आहे. अंबरखान्याचं म्हणतो असं की कोणी कोणाला वाटतं की अंबरखाना म्हणजे हत्तीचं राहण्याचं ठिकाण, पण हा अंबरखाना धान्य कोठाराचा म्हणून वापर केला जायचा. इथे भरपूर प्रमाणात असं धान्य साठा ज्यावेळेस लागेल त्यावेळेस काढून घेतला जायचा. त्याच्यातून अंबरखान्याचे अवशेष आहेत तिथे बघा, खांबांचे रोवलेले ते खाचे पण आहेत त्याचे, काही दिवळे आहेत. अंबरखान्याचे हेच अवशेष आहेत पूर्ण, हा चौथरा पूर्ण. पाठीमागे आपण पाहूयात जरा पुढे. राणीवासा तलाव, राणीवासा तलाव आहे. ज्यावेळेस आऊसाहेबांच्या दासी असतील किंवा काही काम करणारे नोकर चाकर असतील किंवा स्वयंपाकासाठी जे पाणी वापरलं जायचं ह्या राणीवासा तलावातून वापरलं जायचं, किंवा आंघोळीसाठी म्हणा किंवा काही नैसर्गिक विधीसाठी हे पाणी वापरलं जात होतं. आणि राजभोजनासाठी म्हणजे राजांच्या जेवणासाठी आणि जे काही पाणी होतं आणि देवीच्या पूजेसाठी ते पद्मावती तलावातून वापर केला जायचा त्या पाण्याचा. तर पूजेसाठी जास्त वापर होता त्याचा, आणि थोडंफार जेवण खावण आणि पिण्यासाठी पण पाण्याचा वापर केला जायचा त्या. आपण पुढे जाऊया. तो पाली दरवाजा आहे. तिथे पालीद्वार म्हणजे हे महाराजांचा राज दरवाजा पालखीद्वार होतं. ते पालखीतून तिथे 450 पायऱ्या आहेत एकूण आत्ता अस्तित्वात असलेल्या. हा गोमुखी पद्धतीची बांधणी आहे. आता गोमुखी पद्धत म्हणजे काय, तर ज्यावेळेस शत्रू आक्रमण करतो
त्यावेळेस शत्रूच्या हातातमधली जी डाव्या हातातली ढाल आहे ती उजव्या हातात येते, उजव्या हातातली तलवार ही डाव्या हातात येते. त्यामुळे आपल्या मावळ्यांना वार करायला सोयीस्कर जायचं. का तर ज्यावेळेस डाव्या हातात तलवार येते, माणसाचा हात जो असतो मेन तो राईट हँड असतो, तो असा वार करतो नेहमी. असा वार करायला त्याला अवघड जातं थोडंसं. त्याच्यामुळे ती बांधणीच तशी तशा पद्धतीची केली होती की ज्यावेळेस हजारोंच्या तालातोमध्ये खालून शत्रू सैन्य आलं तर ते दरवाज्यातून फक्त ऍट अ टाइम फक्त दोनच सैनिक गेले पाहिजेत आणि मारले पाहिजे सगळे. हा आणि मग त्याच्यातूनच पहिल्या दरवाज्यातून काय तर दगड वगैरे टाकायची, गरम तेलाचे उकळत्या तेलाचे डब्याच्या डबे भरून खाली ओतायचे. मग तिथंच जवळजवळ सैन्याचा 20-25% तिथंच सैन्यात थोपवलं जायचं. जरी शत्रू सैन्य पुढचा एक दरवाजा ओलांडून आलं तरी त्याच्यात जी गोमुखी पद्धतीची बांधणी आहे ती गोमुखी पद्धतीची बांधणी कामाला यायची. पहिली गोष्ट म्हणजे शत्रू सैन्य एवढ्या वरती चढून येऊ शकत नव्हतं, त्याच्यामुळे ती गोमुखी पद्धतीची बांधणी आहे. सगळ्या किल्ल्यावरती अशाच पद्धतीची बांधणी, गोमुखी पद्धत आणि एक नाळयुक्त तटबंदी किंवा चिलखती बुरुजांनी बनवलेली तटबंदी किंवा डबल चिलखती दुहेरी चिलखती तटबंदी, चिलखती बुरुज असतील काही, अशा पद्धतीची बांधणी महाराजांच्या काळातली पाहायला मिळते आपल्याला. चोर ढोर वाटा ह्या सुद्धा भरपूर पाहायला मिळतील. महाराजांनी मुख्य म्हणजे असं आहे की किल्ल्याचे दरवाजे जितक्यात कमीत कमी दिसून येतील तितक्या कमीत कमी दाखवलेले दरवाजे. खालून जर बघितलं तो एक बुरुज आहे असाच वाटावा आणि ऍक्च्युअल मध्ये तो दरवाजा असायचा. किल्ल्याला भरपूर दरवाजे आहेत. त्यातून मुख्य दार म्हणजे कोणते तर एक चोर दरवाजा, एक पाली दरवाजा, एक आळू दरवाजा जो तोरण्याला जातो, एक महाद्वार ते गुंजावण्याचं आणि एक काळेश्वरी दिंडी. आळू दरवाजा हा भूतुंडे गावातून येणारा रस्ता आहे. भोर मार्गे तुम्ही जर आलात तर तिकडून भूतुंडे नावाचं गाव लागतं, त्या आळू दरवाजाकडून येतं. तुम्ही जर पालीकडून आलात किंवा भोसलेवाडी मार्गे, वाजेघर भोसलेवाडी मार्गे सेम, म्हणजे तुम्ही मार्गासनीपासून सरळ गेलात की तिथे वाजेघर नावाचं एक गाव लागतं. वाजेघर गावातून इथे पाल नावाचं एक पालखुर्द नावाचं एक गाव आहे. त्याच्याच अगोदर एक भोसलेवाडी लागते. त्या भोसलेवाडीतूनच पाळी दरवाजा मागे वरती चढता येतं. जसं की मी सांगितलं त्या तीन गावांची हिस्ट्री, चोर दरवाजा मार्गे गुंजवण्यातून वरती येता येतं आणि आणखीन एक गुंजन दरवाजा, तो जो महाद्वार आहे तो सुद्धा सुवेळ्याच्या तटबंदीलाच आहे लागून, म्हणजे सुवेळा माचीकडे जो जाण्याचा रस्ता आहे तो गुंजन दरवाजा आहे. ते महाद्वार होतं पहिलं किल्ल्याचं. तिथे आत्ताही जाता येतं, आत्ताही उतरता येतं तिथून, पण एक रॉक पॅच असल्यामुळे तो मार्ग जास्त अवलंबात नाही आणला जात. आणि काळेश्वरी दिंडी तो मळे गावातून येतो, म्हणजे मळे नावाचं एक गाव आहे. खाली धरण क्रॉस करून आलो की मळे नावाचं एक गाव लागतं, त्या मळे गावाच्या मार्गेच काळेश्वरी दिंडीने वरती येता येतं. आता आपण सदर बालेकिल्ला, बालेकिल्ल्यावरून सुवेळामाची, सुवेळामाचीवरून नेड हत्ती नेड, सुवेळामाचीचे दोन्ही तटबंदी दरवाजे हे पाहूया. पुढची माहिती पुढे घेऊया. खाली व्हाइट पॅच जो दिसतोय ना तो तर ही सदर, या सदरेचं महत्व असं होत महाराजांचा दरबार इथेच भरवला जायचा. आता या सदरेचं बांधकाम थोडस चुकीचं आहे म्हणून या सदरेचं बांधकाम थांबवलेलं आहे. पूर्वी महाराजांचा असं गोल केलेला एक चौथरा होता तिथे, जी महाराजांची बसण्याची जागा होती त्याला गोल केलं होतं. ह्या असेच मांडून ठेवले होते तिथे, ती महाराजांची बसण्याची जागा होती. दरबार इथेच भरला जायचा. ही मुख्य सदर, इथं जे काही ठरलं ते बाकीच्या किल्ल्यांवरती जाऊन घडलेलं. अफजल खानाची स्वारी इथे ठरली, प्रतापगडावरती जाऊन घडली. सिंहगडाला तानाजी मालुसरेंला जे धाडलं होतं इथे ठरवला सगळा प्लान, सिंहगडावरती जाऊन घडवला. शाहिस्ते खानाची स्वारी असेल, 1.25 लाखाच्या फौजेमध्ये माझा राजा घुसला होता. त्याची जी सगळी ज्या मसलती झाल्या त्या इथे झाल्या. कसं जायचं, कसं त्या 1.25 लाखाच्या फौजेमध्ये घुसायचं, कसे बैलं सोडायची, कसं बैलांना बैलांच्या अंगावरती दिवट्या लावून बैलांना एका बाजूने पाठवायचं आणि कसं लाल मालात शिरून शाहिस्ते खानाची जी काही मारण्याची पद्धत होती, जे काही करायचं होतं शाहिस्ते खानासोबत, शाहिस्ते खानासोबत त्यांच्या सगळ्या बाकीच्या साक्षीदार
महिलांपासून सगळ्यांची कत्तल केली गेली होती. अर्थात महाराजांच्या काळात महिलांना मारणं हे नव्हतं, पण त्यावेळेस ते मारणं गरजेचं खूप होतं. त्याच्यामुळे जी काही लाल महालातला जो काही किस्सा होता तो सगळा इथे ठरवला होता आणि मग तिथे जाऊन घडला होता. बाकीच्या ज्या काही आग्रा भेटीचं जे काही असेल किंवा आग्र्याला जाण्याचा जो काही प्लॅन आखला गेला होता तो सुद्धा इथं ठरला होता आणि तिथे जाऊन सगळं काही घडलं होतं. महाराजांची जी गुप्त मसलती चालायची, गुप्त खलबतखाना ज्याला म्हणतात, हा 10x10 ही रूम आहे. खाली पूर्ण एवढ्या सदर एवढी नाहीये, पण 10x10 रूम आहे ती. तर त्याच्यामध्ये आता आतमध्ये जाऊन पाहता येणार नाही, कारण की चिखल वगैरे सगळं आहे आतमध्ये. इथपर्यंत जाऊन बघूया. आताच आहे, नंतरच आहे. उजव्या बाजूला उजव्या हाताला एक रेडजाई मातेचं देवस्थान आहे. त्या रेडजाई मातेच्या देवस्थानाला आपण नतमस्तक होऊयात आणि पुढे बाली किल्ल्याला करायला. जे चंद्रराव मोरे होते त्यांचा डावा हात आणि उजवा डावा पाय आणि उजवा हात जो कलम केला त्यावेळेस इथं उकळत्या तेलामध्ये तेल असं उकळतं ठेवलं जायचं. आणि ज्यावेळेस तेल उकळतं ठेवलं जायचं ज्यावेळेस ते डावा पाय आणि उजवा हात ज्यावेळेस कापलं जायचं त्यावेळेस लगेच तेलात बुचकळलं जायचं. कशासाठी? तर त्याच्यातून जास्त रक्तप्रवाह वाहू नये आणि ती जखम व्यवस्थित कव्हर व्हावी म्हणून आणि रक्त थांबावं जागच्या जागी म्हणून तेलामध्ये बुचकळलं जायचं. म्हणजे महाराजांच्या काळामध्ये कैद्याला सुद्धा एवढी ही होती की त्याला जितक्या वेदना द्यायच्या तितक्या वेदना देऊन परत बरंही केलं जायचं असंही होतं. अमावस्येला इथे रेडाचा बळी दिला जायचा दर अमावस्येला. ती पूर्वजांची एक प्रथा होती त्याच्यामुळे म्हणून या जे काही मंदिर किंवा ही देवस्थानाची जागा याला रेडजाई नाव असं पडलं होतं. महाराजांच्या या किल्ल्यावरती
देवस्थानं इतकी आहेत की तुम्ही पाहता क्षणी तुम्हाला समजेल की महाराज किती देवीचे आणि शिवभक्त होते, किती निस्सीम भक्त होते महाराज. महाराजांनी इथे आयुष्याची 25 वर्षे आणि 7 महिने राज्य केलं. इथून सगळा राज्य कारभार सांभाळला. महाराजांच्या पदस्पर्शनाने पावन झालेला असा हा गड, या गडावरती हा गड आपल्याला अस्तित्वात आहे आणि पाहायला मिळतो, हे आपलं मोठं भाग्यच समजा. काशी की कला जाती में मथुरा में मस्जिद वस्ती, अगर शिवराय न होते तो आज सबकी सुन्नत होती. हा माझा राजाचा कितीतरी कवी कलस असतील, कवी विभूषण असतील, यांनी हे जे काही लिहिलेले लेख आहेत, इंद्रजनी जंबूपर, वाद वसो ओंबूपर, शेर शिवराज, हे ज्या काही कविता होत्या, ज्या काही संभाजीराजांवरती ज्या काही काव्यमयी अशी काही लिहिलेल्या कविता आहेत किंवा काही ग्रंथ असतील, याचा प्रसारही कवी कलश आणि कवी विभूषणांनी केलेले ह्या अशा कविता होत्या. शिवाय तुम्ही पाहिलं असेल कवी कलश यांनी औरंगजेबाच्या दरबारी किंवा औरंगजेबाच्या इथे राहून महाराजांवरती त्यांची इतकी ही होती की कोणी कल्पना करू शकत नाही. महाराजांचं जे काही सगळं पसरवण्याचं एक काम होतं जे रामदास स्वामींनी सुद्धा केलं होतं, आणि कवी कलश आणि कवी विभूषण, संभाजी महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, यांची कीर्ती त्यांनी काव्यमय मार्फत सुद्धा पसरवलेली होती. राजधानीचा गड निवडायचा तर कसा निवडायचा? राजधानीमध्ये पूर्वीला खूप मान्यता होती, खूप म्हणजे असं स्थान दिलं जायचं की राजधानी म्हणजे कशी असावी. तर राजधानीसाठी राजगड सुद्धा निवडला गेला होता, तोरणा सुद्धा त्याच्यामध्ये होता, सुधागड होता. पूर्वी असे काही 2-3 किल्ले होते की जे राजधानीसाठी निवडले गेले होते. पण मुरुंबदेवाचं निवडण्याचं कारणच का? तर इथे सुवेळासारखी माची आहे, संजीवनीसारखी एक माची आहे, पद्मावती आहे. किल्ल्याचा परिसर हा 42 किलोमीटरचा किल्ल्याचा घेरा आहे. गड चढता क्षणी माणसांच्या पायाला गोळे यावेत असा हा किल्ला आहे. या किल्ल्याचा आपण बालेकिल्ल्याच्या वरती जो अष्टकोनी अष्टभुजा दरवाजा जो आहे तो पाहूयात. तिथे प्रत्येक आलेल्या सत्ताधाऱ्यांनी आपली आपली चिन्ह सुद्धा कोरलेली आहेत. तो दरवाजा आपण वरती पाहूयात. आता वय आपली अष्टभुज एंट्रन्स आहे. चला चला चला. तिकडे त्याच्या लेफ्ट साइड ला दिसतोय ना ते तलाव असेल ना, पाण्याचा तलाव नाहीये तो गुंजन दरवाजा होलवाला ते. हा गुंजन दरवाजा. हा आता आपल्याला असा दिसतो इथून, पण तो खूप मोठा आहे. त्याला नाळयुक्त पद्धतीची बांधणी आहे त्याची. हो दिसतो नाळ सारखा. किती प्रमाणात पाणी साठा होते, जी टाकी खोदायची त्या टाकीमधले दगड काढायचे, दगडाचा बांधकामासाठी उपयोग, तळत तळत पाणी. माझ्या राजाला शिवाजी मॅनेजमेंट ऑफ द गुरु म्हणतात, त्यातला हा एक प्रकार. इथे पण शिव मंदिर आहे. सॉरी काल रात्री झोप नाही झाले. तो जो बुरुज आहे ना त्याला काळेश्वरी दिंडीचा परिसर म्हणतात. तिथे कालकाई माताचं देवस्थान आहे आणि हा कालकाई
काल काही मातेचं देवस्थान आहे. काल काही म्हणजे ती वेगळी सुद्धा असू शकते, कदाचित काय सांगू शकत नाही. पण ते त्याला काळकाई माते, त्याच्यामुळेच त्याला काळेश्वरी बुरुज म्हणून नाव पडलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या बुरुजावरून जे काही महाराजांना सूर्यास्तावेळेसची जी दृश्य होती ती सुद्धा रमणीय अशी होती. संजीवनी माचीकडून सुद्धा दिसायचं. पण हा स्पॉट जो आहे तो थोडासा जवळ आहे आणि देवीचं दर्शनही होईल त्याच्यामुळे. आणि तिथूनही एक वरती येण्यासाठी आपल्याला मार्ग आहे, काळेश्वरी दिंडीचा जो दरवाजा म्हणतो जो मळेगावातून वरती येतो तो काळेश्वरी बुरुजाचा असा हा परिसर आहे. तिथून वरती जी आहे ती त्याला डुबा असं म्हणतात. आणि तिकडूनच पुढे सुवेळमाचीचा मार्ग आहे तो तिथूनच निघतो काळेश्वरी बुरुजाकडून. आणि तिथेच आपल्याला त्या काळातला जिमखाना असेल किंवा जीवा महाल्यांचा वाडा असेल तो आपण तिथे पाहूयात. चला सेल्फी व्हिडिओ.